सर्व नवनाथ भक्तांचे नवनाथ भक्तिसारच्या अध्याय 26 मध्ये स्वागत. मित्रांनो, आपण मागील अध्यायात पाहिले की सुरोचन हा कसा गाढव झालेला आहे आणि आता आपण या अध्यायात पाहणार आहोत की तो कसा शापमुक्त होणार आहे आणि भर्तरी जो आहे तो विक्रमाकडे कसा प्रकारे जाणार आहे. तर कमट कुंभार स्वतःची पत्नी तसेच सत्यवती व गर्दभ्रू सुरोचनासह अवंती नगरीस आला. त्याने तेथे एका कुंभाराकडे बिऱ्हाड केले. तो सत्यवतीचा आपल्या मुलीप्रमाणे सांभाळ करू लागला. एके दिवशी सत्यवतीने कमठाला आपल्या मनात पतीला भेटण्याची इच्छा असल्याचे सांगितले. ही गोष्ट कमठाने सुरोचनास सांगताच तो म्हणाला, सत्यवतीला ऋतूकाळ प्राप्त झाल्यावर मला सांग. ऋतूकाळाच्या 4थ्या दिवशी मी माझ्या मूळ स्वरूपात प्रकट होऊन तिच्याशी राक्षस विवाह करील. ते ऐकून कमठास अत्यानंद झाला. त्याने ही शुभवार्ता सत्यवतीला सांगितली तेव्हा तिचाही आनंद गगनात मावेना. तिच्या मनात आपला पती वास्तवात कसा आहे याची उत्कंठा वाढीस लागली. पुढे सत्यवतीस ऋतूकाळ आल्यावर 4थ्या दिवशी कमठाने सुरोचनास सत्यवतीला दर्शन देण्याची विनंती केली. तेव्हा त्याने गर्दभरूप टाकून दिव्य तेजस्वी असे मूळ रूप धारण केले. ते पाहून कमठ चकित झाला आणि त्याला गंधर्व समजून जे कष्ट दिले त्याबद्दल त्याची क्षमा मागू लागला. सुरोचनाच्या मनात त्याच्याविषयी द्वेष नव्हताच, उलट कार्यसिद्धीसाठी मदत केली म्हणून आदरच होता. कमठाने त्याला घरात नेले. तेथे सुरोचनाने राक्षस विवाह करून सत्यवतीचा पत्नी म्हणून स्वीकार केला. मग ती उभयंता एकमेकांच्या प्रीतीत रममान झाली आणि त्याच रात्री सत्यवती गर्भवती राहिली. त्या एकांतात सुरोचनाने सत्यवतीला त्याचा पूर्व वृत्तांत सांगितला व म्हणाला की माझ्या मिलनातून तुला धार्मिक पराक्रमी कीर्तिवान आणि शककर्ता पुत्र होईल. त्याच्या जन्माने मी तुझ्या ऋणातून मुक्त होईल आणि शापमुक्त होऊन गंधर्व लोकी प्रस्थान करील. त्यानंतर गर्दभरूप धारण करून तो आपल्या जागी गेला. काही दिवसांनी कमठाच्या घरात गर्भवती कन्येला पाहून गावकऱ्यांमध्ये चर्चेला उधाण आले. तेव्हा सत्यवती ही माझीच मुलगी असून मी तिला बाळंतपणासाठी माहेरी आणले आहे असे सांगून कमठाने त्या सर्वांची तोंडे बंद केली. यथा अवकाश सत्यवती प्रसूत झाली. तिने एका तेजस्वी पुत्राला जन्म दिला. त्याचे विक्रम असे नाव ठेवले. बारशाच्या दिवशी रात्री सुरोचनाने गंधर्व रूप धारण करून मोठ्या अधीरतेने त्याचे मुख पाहिले आणि त्या क्षणी तो शापमुक्त झाला. तेवढ्यात इंद्राने मातली या आपल्या सारथ्यास दिव्य विमान देऊन खाली पाठवले. मातलीने सुरोचनाची भेट घेऊन त्याला इंद्रलोकी चलण्याची विनंती केली. सुरोचनाने विक्रमाचे कोडकौतुक केले आणि रडणाऱ्या सत्यवतीचे सांत्वन करून तू माझे स्मरण करशील तेव्हा मी तुला दर्शन देईल असे वचन दिले. त्यानंतर सर्वांचा निरोप घेऊन तो मातलीसमवेत विमानात बसला आणि इंद्रलोकी निघून गेला. सुरोचनाने इंद्रलोकी प्रस्थान केल्यावर सत्यवतीने मोठ्या धैर्याने स्वतःला सावरले आणि विक्रमाच्या संगोपनाकडे विशेष लक्ष देऊ लागली. बाळ विक्रम अतिशय हुशार, सुनसुनीत व खेळण्याची आवड असलेला होता. तो स्वतः राजा होऊन लुटपुटूची लढाई करायचा व जिंकून रुबाबात वावरायचा. त्याचे ते खेळ पाहून सत्यवतीला भरपूर आनंद व्हायचा. 16व्या वर्षापर्यंत तो क्षत्रियांना आवश्यक असलेल्या सर्व विद्यामध्ये पारंगत झाला. त्यावेळी त्याची हुशारी पाहून राजसेवकांनी राजाला सांगून त्याला ग्रामरक्षकाचे काम दिले. अशाच एका दिवशी पहाऱ्यानिमित्त परिसरात फेरफटका मारित असताना त्याने व्यापाऱ्यांच्या घोळक्यात असलेल्या भरतरीचे शब्द ऐकले आणि उत्तरेकडून येणाऱ्या राक्षसाचा वध करण्यासाठी त्वरेने निघाला. पाश्रोते हो, इथे जी कथा आहे मागील अध्यायात तुम्हाला ज्या पूर्व कथा सांगण्यात आल्या त्या आता जागेवर आलेल्या आहेत. आणि आपण जसे सांगितले की भरतरी आता जशी त्याने मगाशीच मागील अध्यायात कोल्हेकुई ओळखून व्यापाऱ्यांचे संकट टाळले होते आणि आता तिथे जो राक्षस येणार होता परत त्याविषयीची कथा आपण पुढे ऐकत होतो. तर आता आपण परत त्या ठिकाणी आलेलो आहोत. उत्तरेकडून येणाऱ्या राक्षसाचा वध करण्यासाठी तो त्वरेने निघाला. पार्वतीच्या सापाने राक्षस झालेला तो चित्रमा गंधर्व यावेळी मात्र मनुष्यरूपाने प्रवास करत होता. विक्रमाने त्याला गाठले व सावरण्याची कसलीही संधी न देता त्याचा वध केला. मरताना मानवरूप टाकून तो राक्षस झाला होता. विक्रमाने त्याच्या रक्ताने आपल्या कपाळावर एक टिळा लावला व एक वस्त्र त्याच्या रक्तात भिजवून घेतले आणि त्याचवेळी राक्षसरूपी चित्रमा गंधर्व शापमुक्त झाला आणि मूळ रूपात प्रकट होऊन विक्रमाचे आभार मानू लागला. त्याने विक्रमाला त्याची पूर्वकथा सांगितली आणि त्याला न्यावयास आलेल्या विमानात बसून स्वर्गलोकी गेला. विक्रमाने राक्षसाचे प्रेत तपासले तर त्याच्या मुठीत त्याला 3 चिंतामणी व 1 अद्भुत रत्न अशी सर्व कामना पुरवणारी 4 रत्न सापडली. याप्रमाणे भरतरीच्या वचनांची प्रचिती येताच त्याच्या मनात भरतरीविषयी प्रेमादर निर्माण झाला. तो कोणी दिव्य महात्मा आहे हे त्याच्या लक्षात आले. त्यानंतर तो सीमेवर गेला. राक्षसाच्या रक्ताचा तिळा तेथील नगर प्रवेशद्वारावर लावला आणि तेथून ज्या ठिकाणी जे व्यापारी उतरले होते त्या धर्मशाळेत जाऊन त्यांच्याशी गप्पा मारू लागला. गप्पाच्या ओघात व्यापाऱ्यांनी त्याला भरतरीमुळे चोरांचा हल्ला परतवणे कसे शक्य झाले ते सांगितले. जेव्हा विक्रमाने भरतरीशी गप्पा करून थोडी सलगी केली आणि तेथून जो निघाला तो थेट
जकात दारापाशी गेला व म्हणाला की गावाबाहेरील धर्मशाळेत काही व्यापारी आले आहेत, त्यात भरतरी म्हणून एक आहे, तो माझा धाकटा भाऊ असून व्यापाराच्या निमित्ताने भटकतो आहे, तुम्ही त्यांची जकात माफ करून त्या बदल्यात भरतरीला मागून घ्या, तुम्ही त्याला अडवले की मी त्याला घरी नेईल, या बदल्यात तुम्हाला मी तिप्पट जकात व बक्षीस देईल आणि आम्हा भावंडाची भेट घडवल्याबद्दल तुम्हालाही पुण्य लागेल. द्रव्यलोभाने त्या जकातदाराने विक्रमाचे म्हणणे मानले व धर्मशाळेतील व्यापाऱ्यांच्या प्रमुखाला एकांतात बोलावून जकात माफीच्या बदल्यात भरतरीला काही दिवस आमच्याकडे राहू द्या असे सांगितले. पुढाऱ्याने आपला फायदा डोळ्यासमोर ठेवून भरतरीला जकातदाराकडे सोपवले आणि आपला माल विकून झाल्यावर ते व्यापारी आपल्या वाटेने निघून गेले. त्यानंतर विक्रमाने आपल्याकडील एक रत्न जकातदाराला दिले व पैशाचा भरणा केल्यावर हे घेऊन जाईल असा शब्द देऊन भरतरीला घेऊन आपल्या घरी गेला. त्याने आपल्या आईला त्याच्या सर्व वैशिष्ट्यांची ओळख करून दिली आणि त्याला आपल्या घरीच ठेवून घेतले. पहा श्रोते हो, भरतरीनाथांना विक्रमाने त्यांच्याकडेच आता ठेवून घेतलेले आहे. भरतरीनाथांचा जीवन प्रवास आपण या अध्यायात पाहत आहोत. मागील अध्यायात आपण त्यांचे बालपण पाहिले होते आणि आता यानंतर देखील आपण पुढे भरतरीनाथांचा कसा प्रवास होत आहे याविषयीच्याच कथा घेणार आहोत आणि त्यानंतर पुढील नाथांचा आपण जन्मकथा आणि सविस्तर माहिती पाहणार आहोत. नवनाथ भक्तिसार जे आपल्याला माहीत नसेल तर मी पुन्हा सांगू इच्छितो की 39 अध्याय आहेत, त्यामधील आपले आता 26 अध्याय पूर्ण झालेले आहेत. उरलेले 14 अध्याय देखील येत्या 5 दिवसात आपण संपवणार आहोत आणि आपले परत कॅलेंडरचे थोडेसे व्हिडिओ येतील, त्यानंतर शनिवारचे व्हिडिओ येतील, भागवत कथा देखील आपण लवकरच चालू करणार आहोत. तर भेटूया लवकरच पुढील अध्यायात. अलख निरंजन आदेश.